आज प्रभाग क्रमांक चौदामध्ये एक अतिशय वेगळा उपक्रम राबवला गेल्याचा आपल्याला दिसून येत आहे काल माननीय आमदार प्रशांतरावजी परिचारक यांनी आव्हान केलं होतं की लोकांनी यासाठी पुढे यावं हो। ज्यांची परिस्थिती आहे लोकांना मदत करण्यासारखी त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मदत करण्यासाठी पुढे यावं असे आव्हान केले होते आणि आज त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला एक चांगला परिणाम दि पाहायला मिळत आहे वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक चौदामधील येथील नगरसेवक अर्चना रानगट आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच या प्रभागातील ज्या लोकांना इतरांना मदत करता येण्याची परमेश्वर कृपेने परिस्थिती परमेश्वरांनी दिलेली आहे ते प्रत्येकजण पुढ येऊन आज या भागातील काही जे लोकं आहेत की ज्यांना आज हातावर जो पोट आहे आणि त्यांचा व्यवसाय उद्योग उद उत्पन्न बंद आहे अशा लोकांना मदत करण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे आपले आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या हस्ते आज या ठिकाणी या लोकांना या शेदा वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे तर या वेगळ्या उपक्रमाबद्दल आपले मत मनोगत व्यक्त करत आहेत आमदार साहेब यांनी पहिल्या टप्प्यामध्ये स्वतःच्या ह्याच्यामधून लोकांना वाटप केलं परंतु संख्या मोठी आहे कुणी रस्त्यावर दगडफडायला काम करणारे मजूर आहेत कुणी पारधी समाजाची किंवा असे काही लोक आहेत जे पालावर राहतात ह्यांना व्यवसाय काय अशा पद्धतीने आज करू शकत नाहीत काही बांधकाम क्षेत्रात जाणारे मजूर आहेत किंवा भाजीपाला विकणारे फुलं विकणारे अजून काय विकणारे असे काही लोक आहेत तेव्हा त्यांनी पहिल्या टप्प्यात मदत केली परंतु जेव्हा त्यांनी प्रभागातल्या लोकांना आव्हान केले के की असे जर कोणी दानशूर असतील ज्यांना काही फुल ना फुलाची पाखळी द्यावी वाटते तर त्याप्रमाणे द्यावं त्याप्रमाणे आज अनेक लोकांनी कोणी मग पाचशे रुपयापासून पाच हजारापर्यंत काही सोसायटीनी स्वतः आणून त्यातनं दहा हजार पंधरा अशा पद्धतीनं मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली आहे खरं म्हणजे एक नुसतं कोणा राजकीय कार्यकर्त्याचा हा विषय नाही तरी सगळ्या समाजावरचं संकट आहे आणि मग प्रधानमंत्र्यांनी आव्हान केलं होतं की एका सक्षम माणसाने एक पाच कुटुंब उदरनिर्वाहासाठी पंधरा दिवसाकरता घ्या ह्याचा मागचा उद्देश असा होता की ह्याचा फटका जो गोरगरीब समाजाला बसतो आहे तो त्यांना सहन करण्याची ह्यातनं काही फार मोठी मदत नाही निदान आपल्याबरोबर आपले लोक आहेत समाज सगळा आहे हीसुद्धा ह्यातनं एक भावना या ठिकाणी वाढीच लागणार आहे तेव्हा प्रभाग क्रमांक चौदामधल्या उपक्रमाबद्दल मी नगरसेवकाचा आभार मानतोच परंतु ह्या भागातल्या ज्या लोकांनी जे कुठं नोकरी करताय स्वतःचा व्यवसाय आहे त्यांचे पण व्यवसाय बंद आहेत पण तरीसुद्धा आपल्या खिशातून आपल्यापाशी आहे आपली संस्कृती आहे की ताटामध्ये भाकरी असेल तर त्याच्यामधली अर्धी भाकरी भोकल्याला देणं आणि त्या संस्कृतीचा त्या ठिकाणी आपल्याला चित्र आजही पाहायला मिळते ह्याच पद्धतीचं सगळ्याच भागामध्ये अशा लोकांनी पुढे यावं जेणेकरून ह्यामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना आहे एक संघपणाची भावना या निमित्तानं वाढीस लागणार आहे तेव्हा ह्या उपक्रमाला मी बद्दल या न वार्डातल्या प्रभागातल्या नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो हा कोच जो आहे तो, तो देशातल्या सगळ्याच कोरोनाग्रस्तांसाठी पुढच्या काळामध्ये वापरायचा आहे त्याकरता सुद्धा पंतप्रधानांनी आव्हान केलं आहे आज एक कोटीपासून शंभर कोटी पाचशे कोटी देणारे लोक आहेत महा भारतामध्ये पण त्यांच्या पाचशे कोटीपेक्षा पंतप्रधानांचं म्हणणं आहे की माझ्या एकशे तीस कोटी लोकांनी जर शंभर रुपये दिले तर त्याची किंमत त्यापेक्षा जास्त आहे कारण आपणच या निमित्तानं आपले जे काय अडचणीतले बांधव असतील किंवा पुढं भविष्यकाळात जे काही संकट आज देशावर येणार आहे जगावर येणार आहे त्याची सुरुवात आता ह्या कोरोनामधनं सरकार करतं आहे त्याकरता एक शंभर रुपयाचा किमान निधी प्रधानमंत्री आपदा कोषला द्यावा अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं होतं नगरसेविका त्यांचे सगळ्या सहकारी नवनाथ भाऊ यांनी घरोघर जाऊन लोकांना सांगितलं आणि मग शंभर रुपये पाचशे रुपये दोनशे रुपये अशा पद्धतीनं एक पंचवीस हजार रुपयाचा निधी यांनी प्रधानमंत्री आपदा कोषमध्ये या ठिकाणी जमा करण्याचा लोकांनी निर्णय घेतला आहे आपल्या आपल्या मोबाईलवरून पेटीएमवरून किंवा इतर कुठल्या ॲपवरून आप आपण आपल्या अकाउंटमधून शंभर किंवा त्याच्या पटीत ही रक्कम जर प्रधानमंत्र्यांच्या आपदापोसला या ठिकाणी देऊ शकता आणि ते द्यावं अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं करतो ज्यांनी ह्यात मदत टाकली आहे त्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर देशावर नाहीतर ह्या जगावर ह्या महामारीचा खूप महामारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे ह्या है, संकटातून जे काय मजूर लोक गरगरीब लोक गोरगरीब लोक किंवा एक लहानसे व्यावसायिक छोटे छोटे व्यावसायिक ज्यांच्या आता ह्या लॉकडाऊनमुळं बंद पडले आहेत अशा लोकांना एक एकतरी लोकं पूर्ण या रोगाला भयभूत भयभीत होऊन गेलेले आहेत आणि त्या लोकांना एक थोडासा आधार म्हणून आम्ही लॉकडाऊन झाल्यानंतर अठरा तारखेनंतर आम्ही आमच्या प्रभागातील एक यादी काढली की असे किती लोक आहेत की ज्यांचे हातावर पोट होतं अशा लोकांना आपण बाबा आपल्या भागामध्ये कोण उपाशी राहू नये आणि या भीतीपासून त्यांना थोडा आधार मिळावा अशा लोकांची एक यादी काढली आणि या यादीनुसार आम्ही एक तीस तारखेला नगरसेविका अर्चना रानगट यांच्या माध्यमातून एक स्वखर्चाने एकशे एक तीस लोकांना एक साडेचारशे रुपयेचं घरगुती जेवण आवश्यक वस्तूचं किट सर्व लोकांना आम्ही वाटप केलं त्यानंतर माझ्या प्रभागातील काही दानशूर लोकांचे मला फोन आले की मेंबर तुम्ही हा एक चांगला उपक्रम करताय तर आम्हीही काहीतरी तुम्हाला मदत केली असती तर हे तशा लोकाकडून दानशूर लोकाकडून मला एक ही मिळाल्यानंतर प्रोत्साहन मिळाल्यानंतर त्याच लोकाकडून पैसे जमा करून मी हा दुसरा राऊंड आज इथं प्र मंगळवेडेकर नगरमध्ये माननीय आमदार प्रशांत परिजार प्रशांत परिचार मालक यांच्या सूचनेनुसार घेत आहे तरी हा ही जी महामारी आहे ही लवकरात लवकर संपावी पांडुरंगाच्या कृपेने ह्या लोकांवरचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं अशी पांडुरंगाला मी चरणी प्रार्थना करतो जरी आज लॉकडाऊन वाढला आणि काय अजून जरी वेळ आम माझ्या प्रभागावर म्हणजे लोकांवर आलीवर लॉकडाऊन वाढला आणि अजून जरी वेळ आ वेळ आली तरीही आम्ही अजून त्या लोकांना आधार देण्यासाठी कटिबद्ध आहोत अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा